तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यामध्ये सभांचा धडाका सुरू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या महाराष्ट्रामध्ये सभा होणार आहेत। दोन्ही नेत्यांच्या पहिल्याच सभा आज पार पडतील। पंतप्रधान मोदींची पहिली सभा धुळ्यात पार पडेल, त्यानंतर मोदींची जाहीर सभा नाशिकमधील तपोवनमध्ये पार पडणार आहे। तर अमित शहांची सांगलीतील शिराळामध्ये पहिली जाहीर सभा पार पडणार आहे, त्यानंतर साताऱ्यातील कराडमध्ये अमित शहांची दुसरी सभा पार पडेल, त्यानंतर अमित शहांची सांगली आणि कोल्हापुरातही सभा आयोजित करण्यात आली आहे। तर आज नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या पहिल्या जाहीर सभा महाराष्ट्रामध्ये पार पडतात। मोदींची पहिली सभा धुळ्यामध्ये पार पडणार आहे, तर अमित शहांची पहिली सभा ही सांगलीतील शिराळ्यामध्ये पार पडेल। हरियाणाने फेल कर दिया साथियों, हरियाणाने फेल कर दिया। तर तिकडे धुळ्यामध्ये आज मोदींची पहिली जाहीर सभा पार पडणार आहे, त्या सभेची तयारी सुरू आहे। जाणून घेत आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, कशी तयारी सुरू आहे। निश्चितच भाजपच्या प्रचाराचा धडाका जो सुरू होणार आहे तो या सभेपासूनच सुरू होणार आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुळ्यातून घेत आहेत, त्यामुळे धुळ्याच्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ते या ठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघांच्या प्रचारासाठी येत आहेत। धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर, शिंदखेडा आणि मालेगाव बाह्य अशा सहा मतदारसंघांसाठीची ही सभा घेतली जात आहे। या ठिकाणी आयोजकांकडनं पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे 3000 अधिकचा पोलीस बंदोबस्त या सभेसाठी तैनात करण्यात आलेला आहे। 250 अधिक अधिकारी या सभेमध्ये कुठलाही गैरप्रकार घडू नये यावरती लक्ष ठेवून आहेत आणि विशेष म्हणजे 1,00,000 उपस्थिती या सभेला राहील असा आयोजकांनी दावा केलेला आहे। मोदी या सभेमध्ये नेमकं कुठल्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकतात किंवा कुठल्या मुद्द्यांवरती आपलं भाषण केंद्रित करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की हेच मुद्दे पुढे प्रचाराचे प्रमुख मुद्दे बनतील, त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या सभे दरम्यान नो फ्लाइंग झोन जिल्ह्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील विशेष काळजी घेतली जाते आहे। लोकसभा निवडणूक असेल किंवा मागची विधानसभा निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा जो कौल राहिलेला आहे तो संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारा राहिलेला आहे, त्यामुळे मतांचं जे केंद्रीकरण आहे ते आपल्या बाजूने व्हावं असा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंकडनं सुरू आहे। नक्कीच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आज धुळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा पार पडते आणि जोरदार शक्ती प्रदर्शन देखील।